शेतकऱ्यांच्या विकासाकरिता मूलभूत सुविधांना प्राधान्य मिळणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा पुरविण्यास शासन प्राधान्य देत आहे. राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दर्जेदार कामे होत आहेत. रस्त्यांच्या कामासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनानेही रस्ते विकासाकरिता 1,06,000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. 172 तालुक्यात पंचनामा करण्यात येत आहे. लवकरच दुष्काळ घोषित करून मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत इमारतीची पाहणी करून राज्यात अशा ग्रामपंचायत इमारती उभ्या राहाव्यात, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रम वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जीवा पांडू गावित, नरहरी झिरवाळ, मुख्य अभियंता हेमंत पगारे, अधीक्षक अभियंता रणजित हांडे, कार्यकारी अभियंता सूर्यकांत आहिरे, सरपंच नरेंद्र जाधव, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. आमदार साहेब आणि पालकमंत्र्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी थोडी घाई करतोय, पण आज सकाळी 7 वाजता दिवस सुरू झालाय, म्हणजे प्रवास सुरू झालाय, रात्री 1 पर्यंत झालं तरी तो पण अजून शिर्डी राहुरी आणि राहुरी कृषी विद्यापीठ इतके कार्यक्रम करायचे. 2 तास आम्ही जरा लेट चाललेलो आहोत. आता मी देवळ साहेबांना सुद्धा असं म्हटलं की तुमचं जे म्हणणं आहे ते मी जरा शांतपणे ऐकून देतो, जाहीरपणे मांडण्याविषयी माझ्याशी बोला, त्याप्रमाणे ते 2-3 भूमी संपादनाचे विषय माझ्याशी बोलले आहेत आणि मी त्यांना शब्द दिलाय की असे ज्यांचे ज्यांचे भूमी संपादनाचे प्रश्न आहेत ते घेऊन त्यांनी त्याची यादी करून माझ्या यावं, मी त्याला प्रश्नांना उत्तर देईन. आज अवनखेड गावामध्ये हा जो शेतकरी मेळावा आहे त्याचं निमित्त आहे प्रामुख्याने हा जो रस्ता आपण या ठिकाणी करतो आहे त्या रस्त्याचं नारळ फोडण्याचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला राजपुरा उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाचे अध्यक्ष दादासाहेब जाधव, लक्ष्मण सावजी, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जेपी गावेजी, मंदाबाई पारख, संजयजी कावळे, बाबूसाहेब पाटील, राजपुरावरील सर्व मान्यवर आणि या शेतकरी मेळाव्याला उपस्थित बंधुवाने होते. प्रामुख्याने हा जो रस्ता या ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये जी गावं जोडली जातील त्यात नागपूर, सटाणा, कळवण, नांदोरी, वणी, ओझरखेड, दिंडोरी अशी एकूण ही 98 किलोमीटरची लांबी आहे आणि आज ज्याचा नारळ आपण फोडला त्या कामाची किंमत 214 कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं ही कधी महाराष्ट्रामध्ये रस्त्याची सुरू झाली नव्हती, परंतु गेल्या 4 वर्षात माननीय मुख्यमंत्री मोदींनी निर्णय केला की याच्या आधी महाराष्ट्रामध्ये PWDला म्हणजे रस्ते बांधायला आपल्याला पुरेसे पैसे द्यावे देता नाही आले, त्यामुळे रस्ते खूप चांगल्या क्वालिटीचे झाले नाहीत. 4 वर्षापूर्वी मी जेव्हा रस्त्यांचा मंत्री झालो त्याला संपूर्ण महाराष्ट्राचं बजेट होतं 1,800 कोटी रुपये संपूर्ण महाराष्ट्र. ते गेल्या 4 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून लागून आता मला झालं 6,000 कोटी रुपये आणि या कमी पैशामध्ये त्यामुळे रस्ते ते चांगल्या क्वालिटीचे आपण करू शकतो नाही आणि ते चांगल्या क्वालिटीचे न झाल्यामुळे पावसात खराब होणं आणि पावसाळ्यानंतर खड्डे भरणं हा नित्याचा क्रम झाला. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी चर्चा केली की हा क्रम जो आहे की रस्ते पावसाळ्यात खराब होणं, पावसाळ्यानंतर खड्डे भरणं हा क्रम तरी संपायचा, आपल्याला केव्हा तरी रस्त्यांसाठी चांगले पैसे दिले पाहिजे. मग आम्ही दोघांनी म्हणून केंद्रामध्ये सारखा पाठपुरावा केला आणि जे केंद्रातून पैसे मिळतात ते किती मिळावे, तर आपलं महाराष्ट्राचं बजेट होतं 1,700 कोटी रुपये, 1,600 कोटी रुपये झालं, आता 6,000 कोटी रुपये, पण केंद्रातून आपल्याला 1,06,000 कोटी रुपये मिळाले. जे केंद्राचे रस्ते ज्याला आपण नॅशनल हायवे म्हणतो ते केंद्राचे रस्ते होते महाराष्ट्रामध्ये 5,000 किलोमीटर, ते करता 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 आता 22,000 किलोमीटर झाले. म्हणजे येत्या 2-3 वर्षामध्ये केंद्राचे हे रस्ते 22,000 किलोमीटरचे तयार होतील, ते 4 पदरी होतील, बऱ्याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे होतील आणि जेव्हा महाराष्ट्राकडे पैसे नसल्यामुळे आपण केंद्राच्या मागावरून पैसे आणल्यामुळे 2 किंवा 3 वर्षामध्ये एवढी वर्ष का लागतील, तर केंद्राचे असते 4 पदरी असतील, 4 पदरी असताना शेतकऱ्यांची जमीन थोडी घ्यावी लागते, शेतकरी लगेच जमीन द्यायला तयार होत नाही, आपण 5 पट रक्कम देतो पण तरी शेतकरी तयार होतो आणि तिथे रस्ते मिळाले, जागा रस्त्यासाठी जागा मिळाली
ते 4-5 रस्त्याचं काम जोरात सुरू होतं, त्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल म्हणून 2-3 वर्ष लागतील, पण 22,000 किलोमीटरचे रस्ते असे तयार होतील की ज्यांना 10-12-15 वर्ष खड्डाच पडणार. पण नंतर मी महाराष्ट्राचे माझे पंतप्रधान म्हणले की हे तर केंद्राने दिले, आपण महाराष्ट्रातून काही पैसे काढले पाहिजे. दक्ष पोलीस न्यूज साठी प्रतिनिधी गुलाब मन्यार, नाशिक.